क्षमा वाटे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. कारण असं की आम्ही 3 दिवसांपासून नागपूरला एक शिबिर आयोजित केलं होतं, कार्यशाळा म्हणजे अभ्यासक्रम होतो, आणि त्याला त्यामुळे छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि ते सगळं बघता त्यांची इच्छा दांडगी अशी होती की आम्हाला मला चंद्रपूरला यायचं आहे. हो आणि हो, पण आमची म्हणजे आता काय ना, नियोजनामध्ये असं काही ठरलेलं नव्हतं. परंतु म्हटलं तुम यायची इच्छा आहे, पण म्हटलं एक छोटे काही कार्यक्रम होऊ शकतो. कारण मोठ्या कार्यक्रमाची जे आम्ही जे घ्यायचा प्रयत्न केला, पण तेवढं त्या क्षेत्रातलं एक हे नसल्यामुळे त्याची एक धावती भेट म्हणून आम्ही असं ठरवलं. परंतु या धावत्या भेटीमध्ये सुद्धा आमचा एक असा एक म्हणजे विचार असा होता की इथली जी आपली नेहमीची कला क्षेत्रातली जी मंडळी आहे आणि जे रसिक मंडळी आहे, मातब्बर आपली इथे समजले जातात, त्याचा एक एक करून मी परिचय करून देतो. आणि त्यांच्या बरोबर थोडासा एक अल्पसा असा वार्तालाप व्हावा की आपल्या शहरात त्या येऊन गेल्या आणि त्याची दखल, आणि माझी पण म्हणजे माझंही हे कर्तव्य की पहावा म्हणजे एवढी मोठी व्यक्ती इथे येऊन गेली आणि तू आम्हाला कळवलं नाहीस, तर ही पण एक जबाबदारी आणि पार पाडण्यासाठी म्हणून आम्ही उभयता असा निर्णय घेतला की आपण एक छोटेखानी कार्यक्रम करूया. त्याला मोठं काही स्वरूप देता येणार नाही आणि त्यांनी त्याला सहज स्वीकृती दिली. अगदी म्हणजे काही देणं करणार आणि त्याच्यामध्ये मी तर अर्थात त्यांचे आभारी आहोत आम्ही दोघे. प्रथमतः डॉक्टर शरदचंद्र सालफळे हे शल्य चिकित्सक आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे कला क्षेत्रातले छान अगदी वनवासी कल्याणाश्रमचं काम यांच्याकडे होतं आणि अनेक संस्थांवर त्यांचं आणि काम चालतंय त्यांचं. डॉक्टर सर्वेश म्हणजे परिचय झालं असेल. डॉक्टर राजीव देवेकर आमच्या इथे चंद्रपूरमध्ये गत अनेक वर्षांपासून एक स्नेहांकित म्हणून संस्था चालते. कदाचित तुम्हा लोकांना माहिती असेल की जयंत मामेडवारांच्या त्या आणि काळात अनेक कार्यक्रम अनेक प्रकारचे इंदापूर मंडळी घडवून आणायची आणि यांचा ग्रुप इतका मोठा ग्रुप होता. डॉक्टर यशवंत कुलकर्णी होते, सोनवल डॉक्टर सोनवलकर होते आणि राजाभाऊ बोजावरत्या दोघांच्या तपीत म्हणजे ठीक नाही राजाभाऊजी म्हणून येऊ शकले नाही ते. आता त्यांची सूत्रं जी आहेत महत्त्वाची स्नेहांकीची ही यांच्याकडे आहे, म्हणून ह्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा परिचय. आणि यांना मी विनंती करेन की आजच्या येत अल्पशा चर्चेचं आणि त्यांनी एक स्थान ग्रहण करावं आणि डॉक्टर गुंडावर सर यांचा पण परिचय झालेलाच आहे. देवेकर वैजी सालफळे काकू आणि गुंडावर डॉक्टर प्रेरणा कोलते हे एक व्यक्तिमत्व आमच्या इथलं चंद्रपूरचं या नाही कला क्षेत्रातला आणि शल्य चिकित्सक म्हणजे मिस्टर डॉक्टर दाम्पत्य इथे कार्यरत आहे. आणि आपल्या सगळ्यांचं जे छोटस चित्रीकरण करतात असे आशिष देव. काल आपला परिचय झाला, काल आपलं तिथलं तिथला जो कार्यक्रम आहे तो पूर्ण यांनी अगदी आपल्या याच्यात गुंडाळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं खरं तर पूर्ण वर्ल्ड वाईड यांचं आणि नेटवर्क आहे आणि ते सगळीकडे पोहोचणार. म्हणजे यांना फक्त खबर पाहिजे की इथे असं असं एक काही चांगली गोष्ट घडते आहे, तेवढी माहिती त्यांच्याबद्दल पुरली आहे. तर असं हे आजचं आणि असं हे छोटासा असा हा जो कार्यक्रम घडवून आणला आहे. आणि राजे देवकरांना मी विनंती करीन की त्यांनी त्यांचं जर स्नेहांकितर्फे स्वागत करायचं हे दिलं आहे करावं. सगळ्यांचं आणि चंद्रपूरला आपण एक कार्यक्रम द्या मदतीने आपण खर्च वर्कशॉपचा विषय कार्यशाळेचा बोलले होते ना, तेव्हा क्षमाताईंना मी म्हटलं तर चंद्रपूर तर खूप इच्छा होती क्षमाताईंची चंद्रपूरला यायची. मी म्हटलं येईल ना माझं असं नाही आहे छोट्या गावात मोठा, पण काय ना मी म्हटलं की जो काय एवढ्या मोठ्या व्यक्तीला ज्या लेवलला आपण बोलायचं ते माझ्या कॉन्सेप्टला नाही पडत. अवेअरनेस पण याच ह्याच्यामध्ये या शृंखलेमध्ये मी मागेश्वरला विनंती करतो
की मुख्यतः डॉक्टर सालभळे आचार्य प्रमुख होते. आणि यानंतर मी क्षमाताईंना विनंती करतो की खुल्या चर्चेसाठी त्यांनी मोकळवा सगळ्यांचा म्हणजे आमसोबत आणखी तुमच्या माहितीसाठी आणखी एक सांगायचं झालं तर आज पहिली भेट जी झाली त्या बैठकीत होती आमच्या केंद्राला यांची प्रमुख भेट होती आणि केंद्राच्या सर्व विद्यार्थी जे उपस्थित होत्या त्यांच्यासमोर इतकं उत्तम प्रदर्शन केलं. त्याच्या वरिष्ठ विद्यार्थी एक अवनी गजरे सोबत आहेत आणि शिवानी करमरकर त्या दोन्ही वरिष्ठ विद्यार्थी पुण्याहून त्यांच्या सोबत आले. त्याचं कारण आणखी तुम्हाला सांगतो असं की आम्ही कार्यशाळा जी घेतली होती ती सुरुवातीला आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की 60 वर विद्यार्थी जाणार नाही परंतु विदर्भ साहित्य संघाचा वरचा जो हॉल आम्ही चौथ्या माळ्याचा बुक केला होता तो मोठा हॉल आहे तुम्हाला कळलं सगळ्यांना कल्पना आहे. त्याचा अर्धा फक्त आम्ही भाग बुक केला मी म्हटलं काही जास्ती कोणी येणार नाही पण जेव्हा 100 वर संख्या गेली मग मात्र मग अखिलेश्वरीने त्यांच्याशी संपर्क साधला म्हणजे आता कसं करायचं तर मग क्षमताईंनी तिला भरपूर घाबरू नको चित्तापूर्ण मी सगळी व्यवस्था करते आणि अकॉर्डिंगली त्यांनी मग त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी यांच्यांना घेऊन आले आणि इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे तो 3 आणि पार पडला. मोठा हॉल होता 3 केले होते आम्ही प्रारंभिक ते प्रवेशिका प्रथमपर्यंत एक ग्रुप केला होता प्रवेशिका पूर्ण ते मध्यमा प्रथमपर्यंत एक ग्रुप केला होता आणि मध्यमा पूर्ण ते तिकडे पलीकडे विशारद अलंकार आणि सगळे गुरुजन वरिष्ठ मंडळी जी होती त्यांच्याकडे ग्रुप होते. इतकं सुंदर चित्र होतं ते की तुम्हाला सांगतो की हा मार्गदर्शन करायचं आणि एक ग्रुप आपल्या बरोबरही करून त्यांच्याकडनं सगळं करून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी सगळे समापनाचा जो दिवस होता त्या दिवशी सगळ्यांना आणि इतकं सुंदर प्रात्यक्षिक सगळ्यांचं बघायला मिळालं विथ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांच्याकडे अतिशय सुंदर. आणि नागपुरातल्या माध्यमांनी सर्व माध्यमांनी खूप दखल घेतली हो त्यानिमित्त आम्ही सगळ्यांचा सत्कार केला आणि यानिमित्ताने सांगायचं झालं तर नागपुरात जेवढ्या पण संस्था कथक नृत्य कार्यक्षेत्रात काम आले त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं आणि त्यांना आवाहन केलं की हा कार्यक्रम एकट्या कलाशीचा नाही आहे हा आपला कार्यक्रम आहे सगळेजण या आणि तुमच्या ज्या विद्यार्थीने त्यांना घेऊन या आणि म्हणून इतका तो प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांना सुद्धा वाटलं की हा आपला कार्यक्रम आहे त्यांना सुद्धा शिकायला मिळालं. इव्हन भवन सारख्या मोठ्या शाळांनी त्या दिवशीच्या पोरांची अपसरती नेल आली त्यांना शाळेमध्ये न कार्यक्रमाला पाठवलं आणि कार्यक्रमात त्यांची हो अर्थातच आणि आमची सगळ्यात मोठी उपलब्धी हीच म्हणायची म्हणजे माझ्या घरात बाहेरचे नाईक आहे माझ्या घरात नृत्य संगीत करणारं तसं कोणी नव्हतं पण सगळ्या आपल्यासारख्या लोकांच्या आई वडिलांना वाटतं ना मुलीला काहीतरी आलं पाहिजे तसं मला योगानं म्हणजे आपण म्हणतो शुभ योगान मला रोणी त्यांच्याकडे पाठवलं तर पहिल्यापासून मी 7-8 वर्षाची असल्यापासून मी रोणी त्यांच्याच करेन तो एक तिकडं आपल्याला सगळ्यांना म्हणते चांगला गुरु मिळणं हे सगळ्यात मोठं नशीब असतं त्याच्यात सुरुवातच नदी त्यामुळे त्या गुणकडे जात आणि विनोदीताच माझ्या रोल मॉडेल होते आयुष्य आणि त्यांचं मला असं सांगून म्हणजे मी काय कसं जाहीर पण नाही सांगितलं मी असं सांगून की त्यांचे वडील रोहिणीतांच्या वडील म्हणजे एक पिढी आहे ते जर्मनीला शिकवायचे म्हणजे जर्मनी शिकवायचं संस्कृत शिकवायचं मराठी शिकवायचं ते लिंग्विस्ट होते आणि त्यांनी ठरवलं तर सगळी फॅमिली जर्मनीला मायग्रेट करते आणि ते त्यांना घ्यायला इंडियात आले आणि तेव्हा
असं झाल्यामुळे एकदम सगळं विस्कळीत झालं. पण त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे आता कवी इन्स्टिट्यूटचं सांगितलं कवित्र साठी कवी इन्स्टिट्यूटमध्ये तर गणितांच्या आई माझे कर्व यांच्या आश्रमात होत्या आणि त्यांच्या वडिलांनी ठरवलं होतं की मी ते विधू झाल्यावर मी बालविधवेशीच लग्न म्हणून ते त्या पुण्याला आले. त्यांनी ते म्हणजे मला एवढंच सांगायचं की असं पुरोगामी विचारांची चांगली होती पहिल्यापासून आणि ललितांच्यामध्ये त्यामुळे तेच होतं. म्हणून नृत्यातही तुम्ही पाहिलं तर या नेहमी पुरोगामी विचारांच्या राहिल्या. मी तरी खूप भरपूर काम केलं इतके पारंपरिक कला असताना सुद्धा स्वतःचे विचार मानले जुन्या लोकांना कोण बनवलं आणि नव्या लोकांना कोण बरोबर तर असं अशा रोळी त्यामुळे मला त्यांच्याकडे लहानपणापासून शिकायला मिळालं. मला असं वाटलं की मी आपल्याला नृत्यच करायचं. आता त्यावेळी कसं होतं नृत्य करायचं म्हणजे काय करायचं हे आम्हाला काल करायचं म्हणजे काही शिकत होत्या तेव्हा पुण्यात सुद्धा कोणाला भरतनाट्यम कथक वगैरे काही माहीत नाही आणि कोणी असं नेहमी सारखा क्लास नव्हता. जे कोणी विजिटिंग डान्सर्स यायचे त्यांच्याकडे ते माझे नृत्य साधनामध्ये काल येतात. जे कोणी विजिटिंग डान्सर्स यायचे तर कधी कथाकडे शिकलं थोडं कधी भरतनाट्यम शिकलं कधी काय त्याला नाव आहे ते माहिती नाही पण डान्स शिकला असं त्यांनी बरेच वर्ष शिकलं. त्यांना खूप अस्वस्थता होती की आपल्याला उत्तम शिकायचं घरात म्हणून त्या त्या काळात उमान लखनौला जाऊन शिकायचे. बरोबर 6 महिन्यांनी येते पंडित मोहनराव कल्याणपूरकरजींचे ते त्या मॅरिस कॉलेजमध्ये होते. तुम्हाला माहिती असेल तिथे रतन जनकर त्रिखोका साहेब मोहनराव कल्याणपूरकर हे सुद्धा भट गेले साहेब सगळे लोक तिथे होते. विजी जो तिकडे लखनौ त्यावेळी त्याला मॅरिस कॉलेज म्हणायचं आता भातखंडे म्हणतात. तर तिथे जाऊन त्या पूर्णहून लखनौला जाऊन शिकणं त्यांचं असं 10 वर्ष चालतं. त्यावेळी त्या पुण्याला शिकवत होतं क्लास त्यांनी सुरू केला होता कारण त्या माझे मिस्टर म्हणजे त्यांचा मुलगा आता मुलाला पाहणाऱ्या त्याच होत्या. त्यामुळे ते एका बाजूला घर पाहायचं आहे मुलाला पाहायचं आहे एका बाजूला शिकायचं आहे असं सगळ्यात त्यांनी बरीच वर्ष गेली. पण जिद्द मेहनत आणि बुद्धी खूप लयताल खूप छान होतात. गाणं यशोराव गोळ्यानं संतराव देशपांडे यांच्याकडे गाणं शिकलं त्यामुळे ते सगळं असं ज्याला आपण म्हणतो ना कलाकार चौफेर असला पाहिजे चौमुखा असला पाहिजे तशा त्या सर्व बाजूनी आणि ऑफकोर्स त्यांचा साहित्याचा अभ्यास होता मराठी इंग्रजी संस्कृत होतो त्यांचं वेळा त्यामुळे असा चौफेर अभ्यास होता. तर त्यांच्याकडे त्यांच्याच पायवाटेवर चालायला सुरुवात केली. तर अर्थात पुढे काही प्रत्येकाला वाटतं की मला काय कळलं बघायचं आहे असं मी काही गोष्टी मग म्हणजे चवीची कळवत करायला तिथे अनेक वर्ष लयतालाचा अभ्यास केला. म्हणजे मुख्य विशेषतः आपण मुलींसाठी सांगतो की तिथे मला म्युझिक खूप शिकायला मिळालं की तुम्ही म्हणाला की याचबुवा तुम्ही याचबुवांना खूप काही केलं जाईल ते पण तो योगायोगानेच मला जायचं म्हणजे इथून तिथे जायचं म्हणजे तुम्ही लवकरला चंद्रपूर तिथे जायचं 8 दिवस थांबायचं 15 दिवस थांबायचं गोवा म्हणजे तिथे असले तर मग म्हणजे आणि त्यांचं घर कुठे मी कुठे थांबलो ह्या सगळ्या गोष्टी आणि इकडे संसार इकडे परत सगळं पण तो एक मार्ग आपल्याला याचा असतो सुखद करत जातो शिकायची इच्छा करतात. पण म्हणजे त्यामुळे मी यास गोवा असते किंवा सगळ्यांना
इन्सेंटिव्ह पुण्यात बोलते कुमार गंधर्वांना मी खूप ऐकलंय, तसंच त्या देशपांडेंना खूप ऐकलंय, प्रवीण सुलतानांना खूप ऐकलंय, राज्यांना खूप ऐकलंय. तर त्यावेळी तो एक पुण्यात 70s च्या दशकात ते सगळे मोठे मोठे कलाकार त्यावेळेस तरुण होती सगळे सगळे तरुण पण म्हणजे असे तरुण नव्हते गाण्यातले तरुण होते आणि पीक लेवलला सगळे. त्यामुळे इतकं संस्कार गोष्ट सत्तरची असते पण इतकं म्हणजे एखाद्याला संस्कार पाहिजेत ना. तर आपण मगासपासून म्हणतो की इथे विशेष काही घडत नाही, तर तसं पुण्याला त्यावेळी तर इतकं पुन्हा काही सारखं चालू असायचं. ते सगळे संस्कार नृत्य कसं एक व्यामिश्र माध्यम आहे, त्याला म्युझिक पाहिजे, साहित्य पाहिजे, चित्रकला कळायला पाहिजे, शिल्प कळायला पाहिजे, लोक एक्सपोजर पाहिजे, ते सगळं पुण्यात उपलब्ध. तर हा एक म्हणजे मला वाटतं कलाकार कसं घडतो, तर मी मला स्वतःला खूप श्रेय न घेता हे म्हणते की माझ्या भोवती फार असं ज्याला आपण म्हणतो गुरुकृपा ते सारे गुरु होते म्हणजे भुवांच्या पहिल्या गुरु पौर्णिमेला जेव्हा मी मुंबईला राहिलो आणि मग त्यांच्याकडे कोणीतरी सांगितलं शिष्य खूप चांगले आहे मला बाहेर घेऊन केलं बरं. त्यांनी मला असा राग म्हणायला सांगितला की मी कधीच जात नव्हतो, फक्त त्यांनी शिकवलं होतं कोर्स मधलाच होता पण मला आवडत नसे तो गौड सारंग आणि त्यांनी मला तो शिकवला आणि 4 वर्षांनी तुला गौड सारंग म्हणायचा मी काळजीत होतो कसं गायचं. तर गायचे अशी ते मला बाहेर घेऊन गेले की बघ म्हणे सहसा ही खरीद अशी आहे एवढं तुला सांभाळायचं आहे बाकी तुझ्या मनातही जा. आणि तो इतकं रंगला आणि ते झाल्यावर मग मला वाटतं तू शांत होईल आणि गोवांचा हातखंड होता ना गौड सारंग गौड मल्लारे त्यांचे खास काय. तर त्याच्यामुळे मग ते म्हटले की तू इथे थांबून जा म्हटलं मी बाबा म्हणायचे दोन मुली आहे पूर्वीचे लोक कसे होते गजानन भोवांची गोष्ट सांगतात एवढी चार चार मुलं त्यांनी काय पाहिलं की ते म्हणाले मला शिकायला यायचं मी चालले तुमचं तुम्ही बघा असं आज कोणी आपण म्हणू नाही शकत. काही करू शकत ना आपण जर इतिहास बघितला संगीत घर सोडून लग्न झाल्यावर चालले गेले 6 महिने पत्ताच नाही आणि त्यांची आपण आशा करतो आज कारण ते त्यांनी क्रिएटिव्ह त्यांनी केलेलं आहे ना ते सुधीर फडके बाबूजी बाबूजींनी कसं सुधीर फडके जगाच्या पाठीवर लावर पर्यंत खूप जबरदस्त आणि काय जिद्द आणि मी नेहमी सांगते बरं का मी प्रत्येकाला आपल्याच्या काही ना काही त्रास कष्ट स्ट्रगल असतो पण म्हणजे नुसतं कलाकार काय कुठेही तुम्हाला त्रास आहे पण मी अगदी प्रामाणिकपणे मुलींना सांगते की मी कधी उपाशी राहून रियाज नाही केला. इमानदारीची गोष्ट ही आहे की असं खाली के लाले